नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पुरंदर अविलेचे कार्यक्षम आमदार की ज्यांनी नुकतेच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरंदरच्या विविध प्रश्नांचा त्या ठिकाणी वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमदार साहेब नमस्कार। नुकतंच हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे, पुरंदर हवेलीच्या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून या अधिवेशनात काय महत्त्वपूर्ण घटना घडल्या? नाही, आज पुरंदर हवेलीमध्ये जे प्रश्न आहेत, सगळ्यात महत्त्वाचा हवेलीतला प्रश्न आहे तो म्हणजे दक्षिण हवेलीतला पाण्याचा प्रश्न, जो सातत्याने हवेलीतल्या सगळ्याच गावांमध्ये आणि सगळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी सतावतो, आणि त्याच्याबरोबर असणारा टॅक्सचा प्रश्न, या दोन्ही मुद्द्यांवरती 292 चर्चांमध्ये मी त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला होता। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती मीटिंग लावण्याच्या संदर्भामध्ये आश्वासन विधिमंडळामध्ये दिलेलं आहे। त्याचप्रमाणे पुरंदर उपसाचं जे पाणी आहे आणि दानाई शिरसायचं, तर आता पुण्यामधला जो कॅनॉल सिस्टीम होती आणि त्याच्यामध्ये 3 TMC पाण्याची बचत होणार आहे, ते अधिकचं 3 TMC पाणी हे दानाई शिरसाय आणि पुरंदर उपसाच्या माध्यमातून मिळावं, आणि ज्या गावांना त्या ठिकाणी पाईपलाईन झालेलं नाही त्या गावांनाही ती पाईपलाईनची वाढ व्हावी, अशा प्रकारचे मुद्दे अधिवेशनामध्ये मांडले होते। त्याचबरोबर अनेक प्रश्न, खरं म्हणजे ह्या अधिवेशनामध्ये 6,650 जास्त हे प्रश्न त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये आलेले होते, आणि त्याच्यामधले केवळ 67 प्रश्न हे त्या ठिकाणी घेता आले, लक्षवेधी घेता आल्या होत्या, आणि 6,500 लक्षवेधींपैकी। त्यामुळे मी ज्या लक्षवेधी तालुक्यातल्या विविध प्रश्नांच्या बाबत मांडलं होतं त्याची उत्तरं प्रशासनाच्या माध्यमातून आले, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्या लक्षवेधी पेंडिंग राहिल्या त्याची चर्चा पुढच्या अधिवेशनात होणार आहे, आणि काही लक्षवेधींच्या बाबतीमध्ये मीटिंगसुद्धा होणार आहेत। आणि मला वाटते निश्चितपणे मागचे 4 महिने जो विकास खुंटला होता स्टेमुळे, काही मंडळींच्या न्यूसेन्समुळं, तो विकासाची गाडी पुन्हा एकदा रुळावर यायला आता निश्चितपणे या नवीन वर्षामध्ये मदत होईल, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्याच दर्शकांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। फुरसुंगे नगरपालिका होते, याशिवाय हडपसर परिसरामध्ये महानगरपालिका व्हावी अशी देखील भारतीय जनता पक्षाने मागणी केलेली आहे। नेमकं नागरिकांच्या मतदारसंघाच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून काय योग्य ठरेल, तुम्हाला काय वाटतं? माझं एकच मत त्याच्यावरती महाराष्ट्र शासनाला आहे, आणि ते मी अतिशय स्पष्टपणे आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मांडलं आहे, ते म्हणजे तुम्ही महानगरपालिका करा, नगरपालिका करा किंवा ग्रामपंचायत करा, परंतु आमचा टॅक्स कमी करा, आम्हाला प्यायला पाणी द्या, आम्हाला आरोग्याच्या सुविधा द्या, ज्या कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत त्या पहिल्या द्या। केवळ राजकारण करू नये ना, गेली 5 वर्षे त्यांनी अशीच घालवलेली आहेत, आणि जवळपास 7 वर्ष हा परिसर जो आहे तो विकासापासून, पाण्यापासून, आरोग्यापासून आणि सगळ्या नागरी सुविधांपासून वंचित आहे। पहिलं त्या सुविधा सगळ्या आपण द्या, आणि जो अवाढव्य आणि राक्षसी टॅक्स लावलेला आहे तो टॅक्स आपण पुन्हा एकदा पूर्वज ग्रामपंचायतप्रणाली करावा, एवढीच मागणी माझी त्याच्या बाबतीत आहे, आणि मला वाटते की तो निर्णय घ्यावा आणि मग तुम्हाला काय करायचं ते करावं। संत सोपानदेवांच्या परिसर विकासासाठी आणि जेजुरीचा विकास आराखड्यासाठी शासनाने बजेट मंजूर केलेलं आहे, पण प्रत्यक्षात त्या कामाला रक्कम कधी उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून काय प्रगती आहे? मागील बजेटमध्ये आदरणीय माजी अर्थमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवारसाहेब असताना तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्या ठिकाणी जेजुरीचा मंजूर झाला होता, आणि आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळेस नगरविकास मंत्री होते। मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी विनंती केलेली आहे की जेजुरीचा 350 कोटींचा विकास आराखडा त्या ठिकाणी मंजूर आहे, त्याच्यामध्ये प्रोव्हिजन स्वरूपामध्ये काही या बजेटमध्ये त्या ठिकाणी आपण काही रकमेची, म्हणजे त्या ठिकाणी काही रकमेची त्या ठिकाणी आपण प्रोव्हिजन करावी, जेणेकरून तो विकास आराखडा कार्यान्वित होईल, आणि त्या संदर्भातली मीटिंग आश्वासन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे की लवकरात लवकर जेजुरीचा विकास आराखडा सुरू करूयात। त्याचप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी आम्ही विनंती केली आहे की 725 वर्ष श्री संत सोपानकाकांच्या संजीवन समाधी सोहळ्याला होत आहेत, आणि 725 वर्षांचं औचित्य साधून आपण सासवड आणि संत सोपानकाका महाराजांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखडा याला प्रारूप स्वरूप देण्यासाठी शासनाच्या वतीने मीटिंग लावावी,
त्या संदर्भात सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलेलं आहे. काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुलजी गांधी यांनी पदयात्रा काढून देशभर फार मोठ्या प्रमाणावर तरुणांची मनं आकृष्ट केलेली आहेत. त्यांच्या पदयात्रेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत, अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या या यशानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष देखील बारामतीत येऊ पाहत आहेत. तुम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहात, काँग्रेस पक्षाच्या या नवीन उभारणीमध्ये कशाप्रकारे महाराष्ट्रात बदल घडवू पाहतोय, कशाप्रकारे अपेक्षित विकास काँग्रेस करू पाहते, या बदलांचं तुम्ही कशाप्रकारे स्वागत कराल? आपण जर बघायला गेलं तर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले हे OBC प्रश्नांच्या बाबतीमध्ये अतिशय प्रखरपणे आपली बाजू त्या ठिकाणी मांडत असतात. आपल्या सभा अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा, विधिमंडळाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून अनेक वेळा नानांनी OBC आरक्षणासंदर्भामध्ये आणि OBCंच्या टक्केवारीच्या संदर्भात, आरक्षण टक्केवारीच्या संदर्भामध्ये अनेक वेळा उल्लेख केला होता. परवासुद्धा 5 तारखेला बारामतीला जे आदरणीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले येणार आहेत ते OBC मेळाव्यासाठी त्या ठिकाणी येणार आहेत. आणि आज नानाभाऊ पटोले पक्षवाढीसाठी आणि OBC संघटनेच्या सक्षमतेसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत. निश्चितपणे काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेमुळे मोठ्या प्रमाणावरती बदल हा सर्वसामान्य माणसांमध्ये होतो आहे आणि खऱ्या अर्थाने भारत जोडण्याचं काम त्यांच्या या भारत जोडो पदयात्रेच्या माध्यमातून होतं आहे. धन्यवाद.